काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व भाजपचे नेते राधाकृष्ण विखे या दोन दिग्गज नेत्यांमधील राजकीय संघर्ष सर्वांना माहीतच आहे. दोघे एकाच पक्षात असताना पक्षस्तरावर हा वाद डोकेदुखी ठरत होता. दोघेही कायमच एकमेकांवर कुरगुड्या करत होते. त्यात काही वर्षात सत्यजित तांबेंवरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष होत होता. तांबे यांच्यासाठी त्यांचे मामा बाळासाहेब थोरात हेच आधार म्हणून होते. विखे व थोरात संघर्षात तांबे यांना फटका बसला. आता मात्र हेच विखे सत्यजित तांबे यांच्या विधान परिषद उमेदवारीच्या स्वागतासाठी आघाडीवर असल्याचं दिसून येतंय. हे नक्की काय चाललंय तेच समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. या दोघा नेत्यांमधील राजकीय समीकरणाकडे नीट पाहिलं असता अनेकदा विखेंनी तांब्यांचा धोबी पछाड केलाय हेच दिसून येतंय. तांबेंनी विखेंच्या शिर्डी राहता विधानसभा मतदारसंघात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला होता. तो विखेंनी त्यांच्या पद्धतीनं हाणून पाडला होता. तांबे विखे संघर्षाला सुरुवात. या दोघांमधील पहिला थेट संघर्ष हा 2007 जिल्हा परिषद निवडणुकीवेळी घडला. राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनीताई विखे यांचा या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणात प्रवेश झाला होता. तर तांबेही जिल्हा परिषदेत निवडून आले होते. अध्यक्षपद हे खुल्या गटासाठी होतं. थोरात यांना आपले भाचे सत्यजित यांना अध्यक्षपदी बसवायचं होतं. तर विखे आपल्या पत्नी शालिनी विखे यांच्यासाठी आग्रही होते. दोघांमधील वाद थेट पक्षश्रेष्ठींकडे गेला होता. त्यात दोघांना 25 वर्ष पद देण्याचं ठरलं होतं. मात्र शालिनीताई विखेंनी संपूर्ण 2.5 वर्ष हे पद भूषवलं आणि सत्यजित तांबेंना हात चोळत बसावं लागलं. शिर्डी मतदारसंघात तांबेंचं लक्ष. 2009 विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे हे अवघ्या काही हजार मतांच्या आघाडीनं निवडून आले होते. ही आघाडी कमी होण्यावरून विखे यांनी थोरातांवर आरोप तर केलाच, त्यात सत्यजित तांबेंचा सहभाग असल्याचा दावाही केला होता. शिर्डी मतदारसंघात तांबे लक्ष घालतात, विरोधी उमेदवाराला मदत करतात असा आरोप विखेंनी केला होता. त्यावरून हा संघर्ष वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळं 2007 ते 2012 या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात शालिनी विखे याच 5 वर्ष अध्यक्ष राहिल्या. त्यामुळं तांबेंना 5 वर्ष कोणतंच पद जिल्हा परिषदेसाठी मिळू शकलं नाही आणि तांबेंची झेडपी उपाध्यक्षपदाची संधी हुकली. पुढे 2012 सत्यजित यांना झेडपीच्या उपाध्यक्षपदाची संधी होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना शब्द दिला. मात्र चव्हाण यांनी त्यांना विखेंना भेटून वाद मिटवून घेण्यास सांगितलं होतं. या सूचनेनुसार तांबे राधाकृष्ण विखेंना भेटले होते. दोघांमधील वाद मिटले होते. तांबे यांनी उपाध्यक्षपदाचा अर्जही विखे यांच्या उपस्थितीत भरला होता. तर काँग्रेसचे सदस्य सांभाळण्याची जबाबदारी विखे यांनी पार पाडली होती. विखेंनी इतकी मनापासून मदत केली की तांबे यांच्या पाठिंब्यासाठी काँग्रेसचे सर्व सदस्य राहुरी कृषी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसवर ठेवण्याची त्यांनी जबाबदारी स्वीकारली. पण ऐनवेळी राष्ट्रवादीनं मदत केली नाही, त्यामुळं तांबेंची ही संधी देखील हुकली होती. थोरात विखे यांच्यातील संघर्ष कायम. तांबे हे 2014 काँग्रेसच्या तिकिटावरून नगरमध्ये विधानसभा निवडणूक लढले. त्याचवेळी विखेही त्यांना पाठिंबा देण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते. विखे हे 2019 भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या विरोधात सुधीर तांबे किंवा सत्यजित तांबे हे उमेदवार असतील अशी चर्चा होती. परंतु तांबेही निवडणूक लढले नाहीत, त्यामुळं तेथील संघर्ष कमी झाल्याचं बोललं जात होतं. पण शिर्डी विधानसभा मतदारसंघात असलेल्या संगमनेर तालुक्यातील 28 ग्रामपंचायत व सेवा सोसायटीच्या निवडणुकीवरून थोरात विखे यांच्यात संघर्ष सुरूच असतो. सत्यजित तांबेंची भाजपशी जवळीक. आता सत्यजित तांबे यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. त्यातून भाजपनं नाशिक पदवीधर मतदारसंघातून तांबेंविरोधात उमेदवार दिला नाही. विखे यांचे भाऊ डॉक्टर राजेंद्र विखे हे देखील इच्छुक होते, परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही की घेतली नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे. सत्यजित तांबे यांना आम्ही पाठिंबा देऊ असं सांगून विखे पाटील यांनी तांबेंना विरोध नसल्याचं स्पष्टपणे दाखवून दिलं.
त्यामुळं सध्या तरी या दोघांमधील संबंध आता मधुर झाले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला सबस्क्राईब करा.